अरे काही म्हणणं नाही, कुणी काही दावा करा, माझं लोकांचं विश्वास मी त्या लोकांच्या जाईन आणि हा निर्णय लोक ठरवतो. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी पक्षावर दावा सांगितलाय, त्याच प्रकारची भूमिका अजित पवारांनी आता पत्रकार परिषदेत घेतली, त्यांनी राष्ट्रवादीवर दावा सांगितलाय, तर त्याबद्दल काय बोलतो? अरे काही म्हणणं नाही, कुणी काही दावा करा, माझा लोकांचा विश्वास मी त्या लोकांच्या जाईन आणि हा निर्णय लोक ठरवतो. आणि गमत अशी आहे, ज्यांना इतिहास मी पाहिजे, राष्ट्रवादी आला कसा? राष्ट्रवादी हा फक्त नव्हता, आम्हाला लोकांच्या काही भूमिका आमचे काही मतभेद काँग्रेसशी झाले आणि फक्त नसताना फक्त आम्हीच लाभायचो. पहिला फक्त दुसऱ्याने लिहिला असेल, पण त्याचा फायदा आमच्या कशावर झालेला नाही. त्यामुळे कोणी काही क्रेम करतो, आम्ही लोकांच्या जाऊन आमची भूमिका मांडलो आणि त्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा कसा मिळेल याची काळजी घेऊ. माझी खात्री आहे त्यांचा पाठिंबा मिळेल. तर आता उपमुख्यमंत्री ज्यांनी आता शपथ घेतली, त्यांची पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये तीन मुद्दे त्यांनी प्रामुख्याने मांडले. एक तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सरकारमध्ये सहभागी होत आहोत. दुसरा मुद्दा त्यांनी मांडलाय तो म्हणजे की मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला होता. आणि तिसरा मुद्दा जो आहे की राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आम्ही सहभागी झाले. विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला ही माहिती आम्ही तुमच्याकडे तरी कारण आमच्याकडे दिलेली नाही. कदाचित राजीनामा द्यायचा असेल तर ते द्यायचं ठिकाण ते स्पीकर आहे. विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक संख्या असल्याच्या नंतर स्पीकर करतात, तर बहुतेक त्यांच्याकडे केला असेल आणि त्यांच्याकडे केला असेल तर आम्हाला करण्याचं काही कारण नाही, चुकीला असेल. त्यामुळे त्याच्याबद्दल काही भाष्य करण्याचं कारण नाही. दुसरा असा प्रश्न तुमचा की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सहभागी झालो. तुम्हाला ते सांगितलं मी की पक्षाचं नाव घेऊन कोणी काही भूमिका घेतली त्याच्याबद्दल तर आम्ही भांडण करणार नाही. आम्ही लोकांच्या जाऊ आणि लोकांचा पाठिंबा, लोकांची भूमिका ही आमच्या विचाराच्या, आमच्या धोरणाच्या, आमच्या कार्यक्रमाच्या वेळ कशी जाईल ह्या गोष्टीची आमची इच्छा आहे. आम्ही जर शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही जाऊ शकत असा प्रश्न होता आणि आम्ही भाजपसोबत असा त्यांचा निकाल असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी नीती आहे त्याच्यामध्ये या गोष्टी फासणार नाही. विरोधी पक्ष नेते पदाचा कुणाकडे जाणार? राजीनामा दिलाय आपल्याकडे आहे का? ते असं मी सांगू शकत नाही, कारण राजीनामा दिल्यानंतर उद्या विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करायची असेल तर हा अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाला, त्यांचा निर्णय मी देऊ शकत नाही.